विनायक दामोदर सावरकर हे पूर्ण नाव खूपच कमी लोक घेतात, कारण काही लोकांच्या मते ते वीर सावरकर होते तर काही लोक त्यांना भित्रे सावरकर म्हणतात. सावरकरांना काही लोक समुद्र मानतात तर काही लोकांनी त्यांना भेकड म्हणून त्यांचा उपहासही केला आहे. एक थोर स्वातंत्र्यसेनानी म्हणून काही त्यांची पूजा करतात तर काहींनी त्यांना ब्रिटिशांची काठी असंही म्हटले आहे. वेगवेगळ्या पार्टीजप्रमाणे मीडियाचेही सावरकरांबद्दल मते वेगवेगळी आहेत. 2003 राष्ट्रपतींनी सावरकरांचं पोर्ट्रेट जेव्हा पार्लमेंटमध्ये लावलं तेव्हा काँग्रेसवाल्यांनी त्याला बॉयकॉट केलं. पण जर त्यांनी भूतकाळामध्ये डोकावून बघितलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं की 1980 खुद्द इंदिरा गांधीजींनी सावरकरांना ट्रिब्यूट म्हणून त्यांच्या नावाचा पोस्टेज स्टॅम्प इश्यू केला होता. तसेच त्यांच्या जनशताब्दीनिमित्त 11,000 प्रायव्हेट डोनेशन केले होते. त्यांच्या मंत्रालयाने सावरकरांवर एक डॉक्युमेंटरी पण प्रोड्यूस केली होती. इंदिराजी सावरकरांना भारताचा एक वीर सपूत मानत असत. अजून थोडं मागे गेल्यास आपल्यास असे जाणून येते की सावरकर त्यांच्या काळाचे महान क्रांतिकारी होते. खुद्द भगतसिंग यांनी बाकी स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरित करण्यासाठी त्यांचं एक बॅन बुक म्हणजेच प्रतिबंधित केलेलं पुस्तक नव्याने प्रकाशित केले होते. एवढं सगळं असून देखील आपण बाकीच्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आदर व्यक्त करतो पण सावरकरांचं समर्पण आपल्यापैकी बहुतेक जणांना का नाही माहीत. हा एक व्हिडिओ सावरकरांबद्दल केलेले चुकीचे प्रचार आणि समजुती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. नमस्कार सगळ्यांना, खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनल पुस्तकाच्या मनात. आपली कहाणी सुरू होत आहे 1831. अजून सावरकरांचा जन्म व्हायला 52 बाकी आहेत. पण भारतापासून दूर इटलीमध्ये असं काही होत होते जे पुढे जाऊन सावरकरांचे जीवन बदलवून टाकणार होते. ग्युसेप मझिनी यंग इटली या नावाने ते आपला एक गुप्त समाज निर्माण करत होते. अखंड इटलीला बनवण्याचे स्वप्न ते बघत होते. मझिनी महान झाले, अखंड इटलीसुद्धा बनली. पण 1872 ते देवाघरी गेले. त्यांच्या मृत्यूच्या 11 सावरकरांचा जन्म नाशिक येथील भगूर या गावी झाला. वयाच्या 9 त्यांचं जीवन संघर्षमय झाले. त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. घरात अशी परिस्थिती तर बाहेर इंग्रजांद्वारे हिंदू मुस्लिम फूट पाडण्यात येत होती, दंगे होत होते. एवढ्या कमी वयात आईचा मृत्यू होणे, घराबाहेर दंगे चालू असणे आणि देश इंग्रजांच्या गुलामीखाली असणे हे एका लहान मुलासाठी किती भयंकर असू शकते याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? परंतु या सगळ्याचा सामोरा करण्यासाठी सावरकरांनी एक सर्जनशील असं काम करायला सुरुवात केली. ते म्हणजे त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं 11. सावरकर जेव्हा 12 झाले तेव्हा त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. आता घरी फक्त 4 होते. एक विनायक दामोदर सावरकर, त्यांचे 2 भाऊ गणेश सावरकर आणि नारायण सावरकर आणि त्यांची एक बहीण मैनाबाई सावरकर. आता या सगळ्यात सर्वात मोठे होते गणेश सावरकर. त्यांनीच आता बाप म्हणून उरलेल्या सर्वांची काळजी घ्यायला सुरुवात केली. तेव्हा ते स्वतः 20 होते. त्यांचे छोटे भाऊ नारायण डेंटिस्ट बनले. बहिणीचं त्र्यंबकेश्वर येथील भास्करराव काळे यांच्याशी लग्न झालं. विनायकराव आपल्या वडील भाऊंसोबत स्वातंत्र्य लढ्यामध्ये गेले. पुढच्या 10 नाशिकमध्ये त्यांनी भरपूर काम केले. आपली एक टीम बनवली. त्याचवेळी त्यांनी इटलीमधील मझिनीबद्दल वाचायला सुरुवात केली आणि त्यांना त्याचा यंग इटली व गुप्त समाजाची संकल्पना खूप आवडली. 1902 त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. 1903 सर्वांसोबत मिळून मित्रमेळ्याची स्थापना केली ज्यामध्ये खूप सारे तरुणांना जोडण्याचे काम ते करत होते. ग्रुपमधल्या सगळ्यांना त्यांनी मझिनीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांची बायोग्राफी वाचायला द्यायला सुरुवात केली. या ग्रुपातले वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने एकत्र यायचे आणि इंग्रजांविरुद्ध फायटिंगसाठी ट्रेनिंग घेत असत. सावरकर मझिनीपासून एवढे जास्त प्रेरित झाले होते की त्यांनी आपल्या ग्रुपला एक सिक्रेट गुपित लोकांचं ग्रुप म्हणून ट्रीट करायला सुरुवात केली आणि 1904 त्यांनी या ग्रुपला अभिनव भारत असे नाव दिले. 1905 लोकमान्य टिळक दसऱ्याला लोकांना म्हणतात की ब्रिटिशांचं सामान आणि कपडे जाळून टाका. सावरकरसुद्धा आपल्या कॉलेजमध्ये बोनफायर लावून इंग्रजांनी बनवलेले कपडे जाळून टाकतात. त्यासाठी कॉलेजवाले त्यांना सस्पेंड करतात. लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून सावरकरांनी हे केलं असल्यामुळे लोकमान्य टिळक त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा यांची लंडनमध्ये शिकण्याची स्कॉलरशिप मिळवून देतात. श्यामजी कृष्ण वर्मा एक श्रीमंत गुजराती बिझनेसमॅन होते आणि लंडनमध्ये इंडिया हाऊस नावाचे हॉस्टेल चालवायचे. या हॉस्टेलमध्ये फक्त सशस्त्र क्रांतिकारकांनाच घेण्यात येई. इंडिया हाऊसमध्ये 30 लोकं राहायची ज्यांचं काम होतं की लंडनमध्ये राहून ब्रिटिशांविरुद्ध प्लॅनिंग करणं आणि जे क्रांतिकारी भारतात लढत आहेत त्यांना मदत करणं.
विनायक दामोदर सावरकरांना ही स्कॉलरशिप भेटते आणि ते जातात 1906 लंडनला कायदा शिकण्यासाठी. इंडिया हाऊसमध्ये त्यांना अजून काही बदल घडून आणणारे लोक मिळतात. तिथे गेल्यावर फक्त एका वर्षात सावरकर इंडिया हाऊस चालवायला सुरू करतात. इथेच गांधीजींची सावरकरांशी पहिल्यांदा भेट होते. जी लोक म्हणतात ना की सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी केलं काय, तर त्या काळात त्यांनी सर्वात मोठे क्रांतिकारी पुस्तक लिहिले, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. याआधी सावरकरांनी दोन अजून पुस्तके लिहिली होती, ग्युझिपी मझिनी आणि हिस्ट्री ऑफ सिख, पण या दोघांनाही ब्रिटिशांनी बॅन केलं होतं. पण सगळ्यात खतरनाक पुस्तक तर इंडिया वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे होतं. सावरकरांनी हे पुस्तक 1857 क्रांतीच्या 50th ॲनिव्हर्सरी दिवशी निमित्त पब्लिश करायचं ठरवलं, पण हे रिलीज व्हायच्या आधीच ब्रिटिशांनी ते बॅन केलं. जे लोक सावरकरांना मुस्लिम लोकांच्या विरोधातले मानतात ना, त्यांनी या पुस्तकातले शेवटचे पान वाचायला हवे. यामध्ये सावरकरांनी बहादूर शाह झफर यांची व त्यांच्या उर्दू शेरची स्तुती केली आहे. त्या काळी भारताचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्रिटिश युनियन जॅक वापरायचे. याला बदलण्यासाठी सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा आणि मॅडम कामाजी यांच्यासोबत मिळून भारताचा पहिला झेंडा डिझाईन केला. ब्रिटिशांच्या खूप साऱ्या प्रयत्नानंतरही भारतातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सावरकरांचे पुस्तक तस्करी करून आणले आणि त्या काळी एक नॉवेल यायची पिकविक पेपर, त्याचं कव्हर लावून ते भारतात आणायला सुरुवात केली. सावरकर आपल्या पुस्तकासोबत पिस्तॉल आणि बॉम्ब बनवण्याची प्रोसेससुद्धा पत्रांच्या मदतीने स्मगल करत होते. हे जेव्हा ब्रिटिशांना समजले तेव्हा मार्च 1910 त्यांनी सावरकरांना जप्त केले. ब्रिटिश सावरकरांना परत भारतात आणण्यासाठी मोरिया नावाच्या मोठ्या जहाजामधून घेऊन जातात. ते जहाज मध्येच फ्रान्समधील मार्सेली फोर्टवर थांबले असता सावरकर डायरेक्ट समुद्रात उडी मारतात, पण फ्रान्स सरकारपर्यंत जाण्याआधीच ब्रिटिश त्यांना किनाऱ्यावर पकडतात व भारतात आणून त्यांच्यावर केसेस टाकतात आणि त्यांना 25-25 वर्षाची 2 अंदमान येथील जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देतात. ही गोष्ट आहे 1911. सावरकरांचं वय तेव्हा होतं फक्त 28. अंदमान जेलमध्ये कैद्यांची कॅपॅसिटी 600 होती. या जेलमधून बाहेर पडणं अशक्य होतं. जर कोणी पळून जरी गेलं तरी खूप दूरपर्यंत तिथे फक्त जंगल होते. एकतर कोणी प्राणी किंवा आदिवासी तुम्हाला मारून टाकतील अशा प्रकारचं तिथे वातावरण होतं. जर तुम्ही तेही पार केलं तर यापुढे खूप अंतरापर्यंत फक्त समुद्रच होता. येथे फक्त 7x11 खोली भेटायची, त्यातच जेवणापासून संडासापर्यंत सगळं करायचं. जरी संडास चॉकअप झाला तरी तिथेच राहायचं, बाहेरचं जग तुमच्यासाठी पूर्ण नाहीसे. अशा वातावरणात तुम्ही एक दिवसही राहू शकता का? त्याचबरोबर अंदमानचे जेलर सर्व कैद्यांना खूपच जास्त त्रास द्यायचे. या परिस्थितीतही सावरकर थांबले नाही. इंग्रज त्यांना पेन पेपर देत नव्हते, तर त्यांनी भिंतीवर नखे आणि दगडांनी 6000 जास्त कविता लिहिल्या. इंग्रज वेळोवेळी ते पुसायचे, सावरकर पुन्हा लिहायचे. जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्या कवितांचं पुस्तक लिहून पब्लिशही केलं. काही लोक असा आरोप करतात की सावरकर ब्रिटिशांच्या इशाऱ्यावर नाचायचे. जर असं खरंच असतं तर ब्रिटिशांनी त्यांना प्राईम मिनिस्टर केलं नसतं का? का मग त्यांना सगळ्यात भयानक अशा काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली ती एवढ्या जास्त वर्षांसाठी? अजून एक कॉन्ट्रोवर्सी आपल्याला इथे पाहायला मिळते. जेव्हा काही लोक बोलतात की ब्रिटिशांनी सावरकरांना 1924 पेन्शन द्यायला सुरुवात केली, याचं कारण हे होतं की अंदमानच्या जेलमधून येणारे जेवढे राजकीय कैदी होते त्या सर्वांना ही पेन्शन भेटायची. मग ती सावरकरांना भेटली, यात नवल काय? आपल्याला असं वाटत असेल की गांधीजीच फक्त उदार होते, तर तुम्ही थोडंसं संशोधन केलं तर तुम्हाला आढळून येईल की सावरकर हे त्यांच्यापेक्षाही जास्त उदार लिबरल होते. देशातील अधर्म अंधश्रद्धा मिटवण्यासाठी, दलितांना योग्य तो हक्क देण्यासाठी ते जीवनभर लढले. हरिजन उद्धाराची गोष्ट सावरकरांनी प्रथम केली होती. गांधीजी ज्यांना हरिजन बोलायचे त्यांना ते शोषित पीडित म्हणायचे व त्यांच्या हक्कावरून त्यांचे गांधीजींसोबत वादविवादही झाले होते. लोकांनी त्यांच्यावर असे आरोप लावले की ते भारताला 2 वाटायचा प्रयत्न करतायत. आता तुम्हीच सांगा, ज्या सावरकरांनी यंग इटलीला इन्स्पायर होऊन अभिनव भारत ग्रुपची स्थापना केली ते सावरकर भारताची वाटणी का बरं करतील? सावरकरांबद्दल 4-5 खोट्या गोष्टी सोडून अजून काहीच का दाखवलं गेलं नाही? त्यांचे मोठे बंधू गणेश सावरकर यांच्याबद्दल का कोणीही सांगितले नाही? जरी ते अभिनव भारताचे फाउंडर होते, संस्थापक होते, त्यांनी सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. 1966 आपल्या सावरकरांनी खाणंपिणं सोडून दिलं, हे सांगून की आता या देशाला त्यांची गरज नाही. एका बाजूने विचार केला तर त्यांनी स्वतः उपवास धरून समाधीच घेतली असं म्हणता येईल. सावरकर सूर्य होते, विशाल समुद्र होते, जे छोट्या मानसिकतेच्या लोकांना कधी कळलेच नाही. अशा या जीवनभर राष्ट्रप्रेमाने तळपणाऱ्या सूर्याला अभिवादन करून त्यांनीच लिहिलेल्या कवितेच्या 2 म्हणतो, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला.
व्हिडिओ आवडला ना? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा अशा लोकांना ज्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन क्लिक करा. आजसाठी एवढंच, पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.